डम्ड चॅनेल आणि ह्यात अजून एक म्हणजे पेपर तर दवळाला आहे, आता मी म्हणतो कॉपी प्यायला. आणि आता म्हणजे शिकायला सांगतो, म्हणजे आता एक रिअल एक्झाम्पल देतो की आपण म्हणजे डोक्यात आपण खूप म्हणजे अशा मोठ्या गोष्टी करतो, म्हणजे ॲक्च्युअल छोट्या असतात पण आपण उगाच मनात किंवा डोक्यात अशा मोठ्या करतोय. तर हिचंच एक्झाम्पल घ्या, माझ्या वया बऱ्याच आहेत ठीक आहे, आणि मेन कसं झालंय तर म्हणजे मी आणताना तसे जवळजवळ 300 पेजेस वह्या आणतोय आणि त्यातले थोडी 50 पेजेस लिहिलं की बाकीचं ते ब्लँकच राहते ठीक आहे. आणि मला आता असे लूज पेजेस पाहिजे होते ठीक आहे. तर मी म्हणलो जर असं ती रिम पण मिळते नवीन, जर ती आणली तर म्हणलो ही वही कोरीच पडणार, तर ह्यातली ती पानं कशी यूज होणार ठीक आहे, आणि ह्या मॅचची वही. पण मी काय म्हणलो हे काढूया ठीक आहे, हे काढून परत तिथली पेजेस काढूया आणि परत ती लावूया रिम ठीक आहे बायडिंग. तर ते मी केलं, पण त्याच्या आधी मला वाटायचं की बाबा मी काढल कसं किंवा काढलं तर परत बसल का हे हाय असं होतं जसं वय बरीच खराब जाणार किंवा हे असे मॅथ्स आहेत ना हे कुठेतरी पानाशी लूज जाणार, त्यामुळे मी काढायला नाही म्हणत होतो ठीक आहे. पण आज म्हणलो नाही म्हणलो आता काढायला लागते, गरज आहे मला. आणि इतकी पेजेस काढलेत मी, म्हणजे जवळ अजून एक वयच होईली दुसरी, तर इतकी पेजेस ह्यात पडूनच होती ती जवळजवळ 1-1.5 वर्षापासून पडून होती. पण आता म्हणलो नाही काढायला लागते, मी कात्री वगैरे आणून सगळी कट केलं आणि फाडून काढत नव्हतो का, तर ते फाडलेलं लई वेगळं दिसते. पण ह्यातनं सांगायचं काय की आपण खरोखर म्हणजे आपल्या मनात ज्या गोष्टी छोट्या असतात तरी पण त्या म्हणजे आपल्या प्रिज्युडिसनं किंवा असं वेगवेगळ्या ह्यानं आपण उगाच त्या मनात मोठ्या करत असते, पण ते ॲक्च्युअली मोठे नसतात. आता हे मी 10 मिनिटातच काम केलं सगळं, हे 10 मिनिटात काय केलं, हे सगळं रिम काढली, त्यातली ही जी ब्लँक पेजेस होती ती बाहेर काढली, एवढी ब्लँक पेजेस होती त्या ठीक आहे. आणि परत हाय अशी ही वायर घातली, म्हणजे हाय ही वही पण तयार हाय अशी, आणि ही मला पेजेस पण मिळाली, मला अशीच पेजेस पाहिजे होती ठीक आहे. आणि ह्यात पण तसंच आहे, तर ह्यात पण तुम्हाला दाखवतो, ह्यात पण बघा ही पेजेस रिकामी राहायची पाठीमागची सगळी, आणि थोडे फक्त एवढंच भरले मॅथ्स पण असं आहे. आणि त्यामुळं मी माहिती कधी काढायचं नाही काढायचं हे ते असं, त्यामुळे आपल्या डोक्यातच आपण ते मोठं करतोय की काढलं तर फाटेल आणि हे बी नंतर बसेल का नाही, पण आता म्हणून नाही काढायला लागते. तर आता मी ते काढलं आणि पेजेस पण निघलीत वही पण निघली, त्यामुळे सांगायचं ना की आपण आयुष्यात म्हणजे बऱ्याच म्हणजे मी पण अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपण ओव्हर थिंकिंग नाही किंवा ॲक्शन नाही घेतल्यामुळं त्या मोठ्या गोष्टी करतोय. आणि इथून पुढे म्हणजे आता हेच इव्हिडन्सच आहे की बाबा असं असं आहे, म्हणजे जेवढा आपण डोक्यात मोठं करतोय किंवा वाईट विचार करतोय तेवढा नसतोय, त्यापेक्षा लई इझी सोपा असते मार्केट म्हणजे रियालिटी. आणि अजून एक म्हणजे आत्ताच फोन केला होता ठीक आहे कोल्हापूरला, तर एक जण होता असाच ठीक आहे, त्याला वाटलं काही तो गेला म्हणजे माझं हे तटेल किंवा काय होईल किंवा काय आणि काय होईल ठीक आहे, तर जो परत पाठीमाग आला आपल्या म्हणजे संघ आला सोबत आला, आधी सोबत होता पण थोड्या दिवसापूर्वी गायब झालता ठीक आहे, याला वाटलं की शो गेलाय म्हणजे माझं काहीतरी वेगळं होईल, पण आपण काही तुकडं तटलो नाही किंवा थांबलो नाही किंवा कोण गेला कोण आला नाही म्हणून राहिलं नाही, तर आपलं परत आता जे परत आलाय ठीक आहे, आत्ताच फोन झाला संघ, तर असा विषय आहे. त्यामुळं कोण येऊ दे किंवा नाही दे, आपली गाडी अशी म्हणजे पुढे चालत राहणार, काही नाही तटत आणि नाही आडत ठीक आहे. तर सगळा विषय बाय, तुम्ही अभ्यास करायला नाहीतर बोलतो बसलो इथेच बोलतो बसेल.